नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू झालं आहे. कुणबी समाज आणि ओबीसी समाजाचं आंदोलन आता सुरू झालं आहे. आज बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सकाळपासून संविधान चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधींनी या आंदोलनकर्त्यांशी बातचीत देखील केली आहे. नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. कुणबी समाज आणि ओबीसी समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तर सकाळपासून संविधान चौकात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. असं आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे, मी काल सुद्धा सांगितलं की आमच्या ओबीसी समाजामध्ये आमचे कुणबी बांधव आहेत, आमचे तेली बांधव आहेत, आमचे माळी बांधव आहेत, अशा प्रकारे अनेक समाजाचे बांधव तेली समाजामध्ये त्यांचा समावेश होतो. जवळजवळ 350 जातीचा समावेश आमच्या ओबीसी समाजामध्ये होतो. त्याच्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची सातत्याने ओबीसी समाजाची भूमिका आहे आणि ही भूमिका सातत्याने आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण या ठिकाणी आमचं चालू आहे. आमचा एकच मागणी आहे की ओबीसी समाजावर कोणत्या पद्धतीने अन्याय व्हायला नको. काल जी रात्री जी पत्रकार परिषद राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टता नव्हती. सर्व शाखीय कुणबी समाज व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 3 दिवसापासून या ठिकाणी हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू आहे. आज तिसरा दिवस आहे. 2 दिवस साध्या पद्धतीने धरणे देण्यात आले. ज्या धरण्यामध्ये दिवसभरामध्ये 1.5 ते 2.5 हजार 3 हजार लोकांनी इथे भेट दिली. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भेट दिली आणि आमच्या आंदोलनाप्रती त्यांनी सहानुभूती दर्शवली, सहकार्य दर्शवलं. आज आम्ही आजपासून या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे.